रोजगार समस्या आहे की समस्या हे शब्द की आपल्याला कमी पडतो. तिथं जर तुम्ही वस्ती बाजार कधी भेट द्यायला आले तुम्ही सुद्धा डोळ्यांनी बघू शकता, काच नाही आहे, बाथरूमला दरवाजे नाही आहे, खिडक्याला काच नाही आहे अजून. आणि मेन म्हणजे आम्ही मागणी केली होती लाल माती कबड्डी खेळण्यासाठी, ते आम्हाला 4 वर्ष झाले दिलेलं नाही आहे. पुस्तकाची मागणी केली 3 वर्ष झाले, एकही दिलेलं नाही. अजून आम्ही बऱ्याच साऱ्या मागण्या करतो, तोंडानं बोलत देत नाही, आम्ही लिहून देतो. पण लिहून द्यायच्या वेळेस ते म्हणतात की माझ्याकडे ओसी द्यायला सिक्का नाही आहे, सिक्का नंतर आणि तेव्हा दे. अशा प्रत्येक गोष्टी टाळत राहतात. आमच्या एकही समस्या निराकरण करत नाही, म्हणून आम्ही आज आम्ही या पी ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि इथे बसलेला. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, आम्हाला लेखी देत नाही, तोपर्यंत आम्ही तोडत उतरतो. विद्यार्थ्यांना त्रास दिला जातोय. 2022 मध्ये आमच्या प्राचार्याला भेटून ते गृहपाल सांगतात की हे विद्यार्थी वसतिगृहामध्ये चांगले राहत नाही, त्यांना तुम्ही टीचर देऊन घरी पाठवून द्या. आणि 2 विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईवडिलाला सांगितलं की हे विद्यार्थी कधी वसतिगृहामध्ये चांगले राहत नाही, भांडणं करतात, यांच्यामुळं दुसरे विद्यार्थी चांगले राहू शकत नाही, म्हणून त्यांनी तुम्ही घरी बोलवून घ्या. आणि जे विद्यार्थी घरी गेले आहेत त्यांच्या घरचे म्हणतात आता तुम्ही शिकू नको, कारण की आता असे गृहपाल त्यांच्याबद्दल असे बोलत नाही. बस आमचं हेच म्हणणं आहे की बाबा गृहपाल आम्हाला नको आहे, असे गृहपाल कुठंच देऊ नका, जेणेकरून विद्यार्थ्याला असं इथे होईल.